जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विष भांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. तर वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न या प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे. टॉपिक वाईज प्रश्न आपण याच्यात पाहत आहोत. मागील 5 वर्षांमध्ये विचारून झालेले प्रश्न, हे सगळे प्रश्न याच्यामध्ये आपण पाहतो. आजचा टॉपिक आहे आपला नामाचं लिंग. ठीक आहे, नामाचा लिंग विचार हे टॉपिकवरचे आज आपण प्रश्न घेणार आहोत. तर सगळ्यांना गुड आफ्टरनून, आणि आपलं लेक्चर सगळ्यांनी शेअर करायचंय आणि लाईक करून घ्यायचंय. चला पटकन टॉपिकला सुरुवात करूयात आपण. चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. जिल्हे पाहू शकता, नवी मुंबई, जळगाव, नागपूर, पुणे, या ठिकाणी विचारलेला एकच प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. देवघर हा कोणता शब्द आहे रे आपला? तर देवघर हा आपला सामासिक शब्द आहे. ओके, मग सामासिक शब्दाचं लिंग आपण कसं ओळखतो? नियम आहे आपला काय, सामासिक शब्दाचं लिंग ओळखताना सगळ्यात शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं तेच लिंग संपूर्ण शब्दाला लागू पडतं. ओके, मग आता घर त्याला काय म्हणणार आपण? ते घर, ते म्हणजे नपुंसक लिंगी. मग पर्याय कोणता योग्य येणार आपला? पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न, पर्यावरण या शब्दाचं लिंग ओळखा. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसक लिंगी आणि द्विलिंगी. पर्यावरणला काय म्हणणार आपण? ते पर्यावरण. काय? ते पर्यावरण म्हणजे पर्याय कोणता योग्य आला? ते म्हणजे नपुसक लिंगीच, पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे, पुस्तक, विहीर, चित्र, आड. स्त्रीलिंगी म्हणजे हाक मारताना ती असं नावाच्या आधी आलं पाहिजे. ठीक आहे, आड म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं, तो आड. चित्र, ते चित्र. विहीर, ती विहीर. पुस्तक, ते पुस्तक. स्त्रीलिंगी ओळखायचे म्हणजे ती विहीर, पर्याय दुसरा आपला बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जाऊ शकतो? आणि हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट आणि पीवायक्यू प्रश्न आहे, जो खूप जिल्ह्यांमध्ये विचारला गेलाय आणि खूप वेळा विचारला गेलाय. बाघ, मुंगूस, वेळा आणि पोर असा कोणता शब्द आहे की तीन म्हणजे तो, ती, ते या तिन्ही लिंगामध्ये आढळतो? यातले तीन शब्द दोन लिंगामध्ये आढळतात आणि एक शब्द तिन्ही लिंगामध्ये आढळतो, तो कोण आहे? पोर. तो पोर, ते पोर, बरोबर, आणि ती पोर तिन्ही लिंगामध्ये आढळत, म्हणून पर्याय तिसरा आपला योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. विरुद्ध लिंगी म्हणजेच काय रे? हंस, तो हंस म्हणजे हा आहे आपला पुल्लिंगी. पुल्लिंगाचा स्त्रीलिंगी ओळखायचा आहे. ओके, हंस काय आहे? हंसी, हंसा, हंसीन, हंसिका. हंस या शब्दाची स्त्री कोण आहे? तर हंसची आहे हंसी, पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, खाकीचा महासंग्राम ही सिरीज, आता जसं वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न रेकॉर्डिंग करून अपलोड करतोय, ही सिरीज लाईव्ह स्वरूपात चालू असते. खाकीचा महासंग्राम रोज लाईव्ह होतं, रोजच्या रोज. तर सकाळी 11 बुद्धिमत्ता असतं, दुपारी 1 अंकगणित असतं, दुपारी 2 सामान्य विज्ञान किंवा सामान्य ज्ञान असतं आणि दुपारी 3 मराठी व्याकरणाचं लेक्चर असतं. ज्यांना ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. खूप सारा अभ्यास याच्यामध्ये आपला होतो, स्कोर वाढण्यास मदत होते, त्यामुळे प्रत्येकाने हे लेक्चर अटेंड करायचे आहे. पुढे, पुरणपोळी या शब्दाचे लिंग कोणते? पुरणपोळी पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग यापैकी नाही. सामासिक शब्द शेवटच्या शब्दावरून संपूर्ण शब्दाचं लिंग कळत. पोळी, ती पोळी. मग पुरणपोळी कोणत्या लिंगामध्ये येणार? ती पोळी म्हणजे स्त्रीलिंगी, पर्याय दुसराच योग्य. विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? आता विदुषी
ती विदुषी म्हणजे हे स्त्रीलिंगी आहे, मग त्याचा पुल्लिंगी म्हणजे विरुद्ध लिंगी विचारले, तिचा तो त्याला काय म्हणणार? विरुद्ध लिंगी म्हणजे तेच ना, जोड्या असतात पुल्लिंग आणि स्त्रीलिंगाच्या, तो आणि ती, बस। विदूषक, स्वच्छ, विद्वान यापैकी नाही। तर हे जरा चुकल्यासारखं होतं, विदुषी विदूषक असं उत्तर निघतं आपलं, पण ते चूक आहे। विद्वान या शब्दाला विदुषी स्त्रीलिंगी आहे, तो विद्वान म्हणजे पुल्लिंगी। पर्याय तिसराच योग्य, सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? नामाचं लिंग विचार टॉपिक पाहतोय, एक एक टॉपिक आपण आपला क्लिअर करतोय, ओके। सम्राटीन, सम्राट, सम्राज्ञी यापैकी नाही, तो सम्राट, ती सम्राज्ञी। पर्याय कोणता योग्य रे? पर्याय तिसराच योग्य। जे जॉईन झालेले आहेत, सेशन लाईक करून घ्यायचे, असेच सेशन तुम्हाला पुढे पाहिजेत का ते ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगा। टॉपिक वाईज सिरीज काढून ठेवली आपण वारंवारची। पुढील पर्यायातील योग्य नपुसक लिंगी शब्द असणारा पर्याय कोणता? नपुसक लिंगी शब्द म्हणजे हाक मारताना नावाच्या पुढे ते हे सर्वनाम आले पाहिजे। सरडा, पाल, करडू, मगर। करडू आहे तर किरडू नाही, हा लक्षात घ्या। ओके, पर्याय कोणता योग्य येणार आपला? करडू, ते करडू। मगर स्त्रीलिंगी, पाल स्त्रीलिंगी, सरडा पुल्लिंगी। विचारलं होतं नपुसक लिंगी, म्हणून पर्याय कोणता योग्य आला? पर्याय तिसरा आपला योग्य। पुढे सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग ओळखा। सुया हे हा जो काही अनेकवचनी शब्द आहे, हे काय आहे? सुया अनेकवचनी शब्द, उत्तर द्या, स्पष्टीकरण देते। सुया हे अनेकवचनी शब्द आहे, याचं एक वचन काय होतं? सुई, सुईचं सुया होतं ना, मग सुई म्हणजे ती सुई। एकवचनीचं लिंग ओळखायला सांगितलं आपल्याला, मग काय येणार? ती म्हणजे स्त्रीलिंग। किती सोपं आहे बघा बरं, हातचे मार्क्स घालवतो की नाही आपण। पर्याय दुसराच योग्य। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। गाव शब्दाला अधोरेखित केलेला आहे, पुल्लिंग, नपुसक लिंग, स्त्रीलिंग यापैकी नाही। माझे गाव मला फार आवडते, माझे म्हटले, माझा म्हटलंय का? माझा म्हटलं असं तर पुल्लिंग आलं असतं, पण माझे म्हणजे ते गाव, ते गाव म्हणजे नपुसक लिंगी। पर्याय दुसराच योग्य। पुढे नर्तिका या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द ओळखा। नर्तिका चा विरुद्ध लिंगी म्हणजे आता ती नर्तिका, राईट, ती म्हणजे स्त्रीलिंग। मग स्त्रीलिंगाचं विरुद्ध लिंगी करा किंवा पुल्लिंगी करा, एकच होत ते। नर्तिका चा तो कोण बरं? जोड्याच पाहतो ना आपण इकडे, म्हणून म्हटलं असं लक्षात राहील चांगल्या पद्धतीने। नर्तन, नर्तनकार, नर्तक, नृत्यक, कोणता पर्याय योग्य येईल? नर्तक, नर्तिका, पर्याय तिसरा योग्य। पुढे वासरू हा शब्द डॅश डॅश आहे। वासरू नपुसक लिंगी आहे, पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे कि उभयलिंगी आहे? वासरू काय आहे? वासराला हक्क काय मरतो आपण? ते वासरू, ते म्हणजे नपुंसक लिंगी। पर्याय पहिला योग्य। खालील पैकी कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द म्हणा, विरुद्ध लिंगी शब्द म्हणा किंवा स्त्रीलिंगी शब्द म्हणा, सेम आहे। विचारला प्रश्न वेगळाच, पण इकडे पर्यायामध्ये पाहिल्यावर आपल्याला वाटतं की शुद्ध शब्द ओळखायचा, शुद्ध शब्द ओळखा। कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, कवीचं काय होईल? कवयित्री असतं ते, कवित्री पण नाही, कवयत्री पण नाही, तर कवयित्री। शुद्ध शब्दामध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारलाय, तर इतर लिंगामध्ये विचारलाय। पर्याय तिसरा योग्य।
झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? मूळ रूप आता झाडे काय आहे रे? उत्तर द्या, स्पष्टीकरण देते मी. झाडे हे अनेक वचन आहे. काय? झाडे हे अनेक वचन आहे. झाडेचं एक वचन काय होत? झाडेचं एक वचन झाड होत, बरोबर. मग झाडाला हाक मारताना काय म्हणणार आपण? ते झाड. एक वचनाचं ओळखायला सांगितलं ना, मूळ रूप. मूळ रूप म्हणजे मूळ शब्द. ते झाड, ती झाड, हे अनेक वचनी झालं, हे मूळ रूप झालं. म्हणून पर्याय कोणता योग्य? पर्याय तिसरा योग्य. बरं, एकदा सेशन लाईक करून घ्या बरं, पटापट. ज्या विद्यार्थी मित्रांनी सेशन लाईक केलेलं नाहीये, पटापट सेशन लाईक करून घ्यायचंय. महत्वाचे सेशन आपण चालू केलेत, बरोबर. युट्यूबला लाईव्ह सुद्धा घेतोय आपण, ओके. आणि तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास हवा आहे तर टिकर मराठीचं ठोकळा पुस्तक सुद्धा आहे अवेलेबल. पहिलीच आवृत्ती आहे टिकर मराठीचा ठोकळा, जे तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर हे तुम्ही आता पुस्तक स्वरूपात विकत घेऊ शकता. घरपोच डिलिव्हरी तुम्हाला भेटणार आहे. मग याच्यासाठी तुम्हाला फक्त 375 रुपये खर्च करायचे. कसे खर्च करायचे मॅडम? मार्केटमध्ये गेल्यावर भेटेल का? कुठे पण स्टॉलमध्ये विचारलं, बुक स्टॉलमध्ये, तर नाही भेटणार. यासाठी तुम्हाला टिकर मराठी ऍप डाउनलोड करावी लागेल. ऍपमध्ये होम पेजवर एक स्टोर म्हणून फोल्डर आहे, त्या फोल्डरवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक तिथे ठोकळा बाय नाव किंवा व्ह्यू डेमो दिसेल. व्ह्यू डेमो पाहायचा असेल म्हणजे ठोकळा पुस्तक कसं भेटेल आपल्याला, ईबुक स्वरूपात तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल असेल. बाय नाव वर क्लिक करायचंय. पुढे तुम्हाला प्राइस दिसेल 375 रुपये. प्लेस ऑर्डर वर क्लिक करायचंय. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर समोर तुम्हाला एक महत्वाचं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं पोस्ट ऑफिस, तुमचं सिटी, तुमचं स्टेट, तुमचं लँडमार्क सगळे व्यवस्थित टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला फीज म्हणजे 375 रुपये गुगल पे असेल, फोन पे असेल जमा करायची आहे. कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर 10-15 दिवसात तुम्हाला ठोकळा पुस्तक घरी भेटेल. खूप महत्वाचं आहे मित्रांनो रिव्हिजनसाठी, ओके. आणि हे वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न तुमच्यासाठी आपण रेकॉर्डिंग होईल अपलोड करतोय. खाकीचा महासंक्रांत लाईव्ह चालूच आहे पण हेही अपलोड करतोय. तर कसं वाटतंय ते एकदम मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. टिकर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे टिकर मराठी, तो जॉईन करून घ्या. दोन्हीकडेही खूप सारं मटेरियल तुम्हाला अभ्यासाला भेटत आहे. तर ह्या सेशन मध्ये थांबूया इथेच. भेटूयात पुढच्या टॉपिक मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडलं तर बिंदास विचारत चला. बाय बाय, टेक केअर. जय हिंद.